घरी एकटे असल्याची संधी पाहून पतीपासून विभक्त असलेल्या एका विवाहित महिलेवर तरुणाने बळजबरीने अत्याचार केला. त्या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गौरव संजय सिलोटकर राहणार सव्वा लाख किल्ल्यावर असे महिलेवर पाशवी अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुळशी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील रहिवाशी असलेली 23 वर्ष महिलेचा पती हा मद्यपी असल्याने तो तिला मारहाण करायचा. त्याचा जाच असह्य झाल्याने तिने या प्रकरणी वरोरा पोलिसात त्याच्या विरुद्ध तक्रारही दिली होती. तेव्हापासून ती मोठ्या बहिणीकडे येथील गोसा मार्गावरील सव्वा लाख लेआउट परिसरात वास्तव्य आला होती. दरम्यान 12 मेच्या सकाळी पीडित महिलेची बहीण काही कामानिमित्त बाहेर गावी गेली, त्यामुळे तिच्या घरी पीडित महिला एकटीच होती. दरम्यान ओळखीतीलाच असलेल्या आरोपी गौरवने पाणी मागण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला. त्यानंतर संधी मिळताच पीडित महिलेवर बळजबरीने पाशवी अत्याचार केला. शिवाय घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली, त्यामुळे संबंधित महिला घाबरून गेली. दरम्यान 15 मेच्या सायंकाळी बहीण परत येतात तिने घडलेला प्रकार तिला सांगितला, तेव्हा मोठ्या बहिणीने पीडितला सोबत घेत अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले. तसेच या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून आरोपी गौरव सेलटकर याच्या विरुद्ध बांधवी 376, 450, 552, 506 कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला.